आजी निवडणूक पवार साहेबांच्या विरुद्ध नाही आहे, माझी निवडणूक देवदत्त निकमच्या विरुद्ध आहे. ती लढाई आपल्याला खेळायची आणि ती लढाई आपल्याला जिंकायची. पवार साहेब आपले आदरस्थानीच आहेत, कधी त्यांना आपण अंतर त्या ठिकाणी देणार नाही. प्रस्ताव झाला नुकसानीचा आकडा तरी काढला 4 कोटी. मी म्हटलं नाही 4 कोटीत कसं होईल. मी या निमित्ताने एवढं सांगतो की आपण सगळेजण 35 वर्ष काम करतोय. आता बऱ्याच तरुण मुलांना जो जी गुणा 35 वर्षाची असतील त्यांना माहित नाही की 35 वर्षापूर्वी काय परिस्थिती इकडे होती. आणि गेल्या 35 वर्षामध्ये ही परिस्थिती कशी बदलली, कोणी बदलली. सुभाषराव मोरमारे तर माझ्या आधीपासून राजकारणात आणि माझ्या आधीपासून समाजाचं नेतृत्व करतायत. प्रकाश भोनर हे डिंबे धरणाचं जे पुनर्वसन झालं त्या पुनर्वसनाचे जे प्रश्न शिल्लक होते ते प्रश्न घेऊन सतत संघर्ष करायचे. आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळ्यांनी पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. कोयनेचं धरण कधी झालं पण कोयनेच्या धरणाचे पुनर्वसनाचे प्रश्न अजून पण मार्गी लागलेले नाही आहेत. आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की खरं काय आहे आणि खोटं काय. आता आपल्या लोकांनी एक भूमिका घेतली पाहिजे, जी भूमिका तुम्ही या पूर्व काळामध्ये घेतली आता तशीच भूमिका घेतली पाहिजे. आणि आम्ही या विचाराच्या बाहेर जाणार नाही. आता मी पवार साहेबांना सोडलं का नाही सोडलं, त्याचा काय परिणाम झाला, हा काही या निवडणुकीतला विषय नाही. माझी निवडणूक पवार साहेबांच्या विरुद्ध नाही आहे, माझी निवडणूक देवदत्त निकमच्या विरुद्ध आहे. आणि त्यामुळं ती लढाई आपल्याला खेळायची आणि ती लढाई आपल्याला जिंकायची. आता तुम्ही सारखं एकच बोलता ते हिरडा, हिरड्याची झाड आहे. हिरडा वर्षातून एकदा येतो. तुम्ही खाली पडलेला हिरडा गोळा करून आणता का झाडाचाही पाडता, झाडाचाही पाडता. आणि मग तो हिरडा बाजारामध्ये विकायला नेता. व्यापारी लोक बसलेले असतात. एकाधिकार खरेदी सुरू नसेल तर व्यापारी पडेल भावाने त्या ठिकाणी तुमचा हिरडा खरेदी करतो आणि त्याच्यामध्ये तुमचं आर्थिक नुकसान होत. आता आदिवासी विकास महामंडळ का हिरडा खरेदी करत नाही तर त्याचं कारण आहे हा पैशाचा कायदा. तुम्हीच म्हणत होते कधी कधी बघा आपणच म्हटलेले कायदे आपल्यालाच कसे आडवे येतात. तुम्हीच म्हणत होते आमचं गाव आम्ही राजा काय आमचं गाव आमचं राज्य. आता पैशामुळे ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय कोणाला हे वनोपज त्या ठिकाणी नेता येणार नाही. आणि आज त्याचा तोटा म्हणजे आदिवासी विकास महामंडळ या ठिकाणी हिरडा खरेदी करू शकत नाही. या वर्षी पाऊस आला, खूप पाऊस आला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि सगळ्या हिरड्याचं नुकसान झालं. पाऊस आला की आम्ही मुंबईला असू दे नाही तर कुठं असू दे
बातमी कळली की लगेच आम्ही प्रांताला फोन करतो, पंचनामे करून घ्या, पंचनामे करून घ्या. पंचनामे झाले, फॉरेस्ट डिपार्टमेंटने केले, प्रस्ताव पाठवला. प्रस्ताव झाला, नुकसानीचा आकडा त्यांनी काढला 4 कोटी. मी म्हटलं नाही नाही 4 कोटीत कसं होईल, याच्यामध्ये जास्त हे करायला लागेल. परत त्याच्यावर बसलो आम्ही आणि प्रस्ताव केला 14 कोटीचा. आता 14 कोटी मंजूर झाले. तुम्हाला वाटले वाटले ना तुम्हाला पैसे किती मिळाले बाबा, तुम्हाला पैसे 44 हजार. आणखीन जास्तीत जास्त कोणाला भेटले? इथं 40 आहे. मी आमचे जे जास्त जे होते म्हणजे समजा 1 लाख रुपये आले आम्ही वाटून दिले, हे महत्वाचं केलं. पण 1 लाख रुपयाचं तुमचं हिरड्याचं नुकसान झालं का? तरी 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 1 लाख आले तुम्हाला. मग हे कोणाला माहिती की आज तुमच समजा तेवढा हिरडा तुम्ही विकला असता किती पैसे मिळाले असते तुम्हाला? 20-25 हजार रुपये मिळाले असते. आज तुम्हाला 1 लाख मिळाले, तुम्ही वाटून घेतले 40-40. आता हे तिथे गव्हर्नमेंट मध्ये काहीतरी थोडी ताकद असल्याशिवाय आपल्याला हे करता येत नाही.